पूर्वी आपण अजंता एलोरा आणि संभाजीनगरच्या पर्यटन विकासासाठी देत होतो, हे माझ्याकडे होतं आणि हे थेट संभाजीनगरला, म्हणजे मी जे आमदारांना पर्यटन खात्यातून दिलंय ते वेगळं, म्हणजे आता ते पण आज सकाळी मनमाडला किती दिले सांगून आलोय, कारण हल्ली सगळं असं चाललंय की पंड चाललं नाही. माझं ह्या आमदारांना आणि या गद्दारांना चॅलेंज आहे की जेवढं तुमच्या 2-3-4 टर्ममधून असेल मिळालं तेवढं तुम्हाला फंड ह्या 2.5 वर्षात मिळालं. त्या फंडाचं पुढे काय केलंय आम्ही तुम्हाला कधीही प्रश्न विचारला नाही. म्हणून मी ते गद्दारांवर बोलत असते, कारण तुम्हीच बोललाय, तुम्हालाच माहिती तुमचे इतके कसे होते. पण ह्या संभाजीनगरचा विकास हा जेवढा हृदयाची जवळ हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या होता तेवढाच पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पण आहे आणि माझ्या पण आहे. अनेकदा आपण मला बघितलं असेल, काही काही लोकांनी बघितलं असेल नसेल, मला वाटतं एक बातमी कधीतरी मध्ये येऊन गेली ती खरी होती की मागच्या वेळी जेव्हा मी इथे आलेलो 2 दिवसाचा माझा दौरा होता, अजंटा एलोराला पण जाऊन आलो, पण रात्री 1:30 ते 2:30 मी आणि मला वाटतं अंबादेवजी तुम्ही होता, आपण इथे रस्त्यावर पायी चालून बघितलेलं की रस्त्यांचा दर्जा कसा आणि कुठून कुठे रस्ते जात आहेत आणि नवीन रस्ते आपण कुठे प्रस्तावित केलेले आहेत. मला कोणालाही त्या दिवशी गर्दी करायची नव्हती, कारण खूप असं असतं की राजकीय मंडळी आली की थोडे असे दिवशी फोटो काढायचे असतात, म्हणजे लोकांना कळते की हा माणूस काम करतो. पण मी रात्री 2 वाजता इकडचे स्थानिक म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते त्यांना घेऊन, पूर्ण जी कलेक्टर त्यांना घेऊन, खैरे साहेब होते, दानवे साहेब होते, आम्ही छोटीशी मंडळी केली आणि रात्री बघायला गेलो की हे संभाजीनगरचे रस्ते कसे होतात आणि चांगले होत आहेत. मग त्यांना आम्ही पुढे अजून काही काही गोष्टी सांगत होतो की आतापर्यंत सांगत होते की उद्धव साहेबांबद्दल मनात आदर आहे, प्रेम आहे, आदित्य ठाकरेबद्दल प्रेम आहे, आदर आहे, ठाकरे परिवाराबद्दल, शिवसेनेबद्दल प्रेम आहे, आदर आहे. काल आणि आज त्यांचे स्टेटमेंट स्वतः त्यांच्या मनात जे काही खरं होतं ना ते त्याच्या समोर यायला लागले, धमके देतात समोर. लोकशाही आणि लोकशाही खरं शस्त्र हे मतदान आहे आणि मतदानाच्या पेटीतून तुम्हाला ते दाखवायचं आहे. पण मी विचार हा करतो की एवढा त्यांच्या मनात राग द्वेष का असावा, म्हणजे ते एवढे आमच्याकडे बघत असे होते, म्हणजे खालती बघत होते, इकडे तिकडे बघत होते, काय दिलं तुम्ही सांगायला पाहिजे की हे नक्की झालं तरी का कसं झालं. आणि मी जो विचार करत होतो की आम्ही नक्की चुकीचं काय केलं जेणेकरून हे ना आमच्या बरोबर असं वागायला लागलं. सगळं काही नीट चाललं, महाराष्ट्र पुढे चाललेला, आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. ह्या मुख्यमंत्री जेव्हा कोविड झाला तेव्हा हे सगळे पळाले सुरू केलं, तेव्हा पक्ष तोडण्याची सुरुवात केली. म्हणजे तुम्ही विचार करा त्यांची वृत्ती काय असेल, की कुठच्या परिभाषेत माणुसकी त्या बसते की ही वृत्ती ही माणसाची असते. हे खरं तर राक्षसी महत्वाकांक्षी असतील या, म्हणजे कुठचाही माणूस विचार नाही करणार की ज्या माणसाला हे दुःख आहे, दुखणं आहे, त्याचं हे वेदना आहे, बरं नाही आहे, त्यावेळेला मी गोळातील लोकांना जमाजमा करेन, ज्यांनी आपलं सर्व काही दिलं त्याच्याच पाठीत खंडी फुटसेन, ह्याला काय बोलायचं. म्हणजे तुम्ही विचार करा, आम्ही परिवार म्हणून तो परवा विचार करत बसलो की नक्की आपण चुकलं तरी काय, आपण काय तुम्ही लोकांना दिलं की आमची 6वी पिढी आहे खरं तर. म्हणजे माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, त्यांच्यावर पण 2 पिढ्या, म्हणजे पणजोबांचे वडील जे होते ते प्लेग मध्ये लोकांची सेवा करताना गेले, त्यांच्यावर अजून एक पिढी ज्यांनी समाजसेवा केली. आम्ही नक्की काय चुकवलं किंवा काय चुकलं आमच्या हातून, काय नक्की बिघडवलं आम्ही, कोणाचं काय वाईट केलं, की अशी वेळ आमच्यावर आली किंवा शिवसेनेवर आली किंवा महाराष्ट्रावर आली. किल्ल्यांची कामगिरी चाललेली, रस्त्यांचे विकास कामं चाललेले, अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये विकास कामं चाललेले, ग्रामीण भागात विकास कामं चांगली चाललेली, लोकांसाठी एकजूट झालेले, कोविडचा काळ देखील हाताळलेला आपण, पण हाताळलेला हा काळ विसरून गेले आणि गद्दारी जी झाली ती गद्दारी कशी झाली, कधी झाली, हा आपल्या डोळ्या देखील झाली, तरी देखील आपण ह्यांच्यासमोर डोळे बंद करून बसलो आणि ह्यांना मिठी मारून बसलो. आणि हीच मिठी आपल्याला भारी पडली, कारण त्यांनी हातात खंजीर कधी होता हे आपलं दिसलंच नाही. बरं, हे आता स्वतःला नवीन नवीन नाव देतात, आम्ही उठाव केला, आम्ही बंडखोर आहोत, आम्ही बंड केला. ओ बंडखोर नाही, उठाव नाही, उठाव करायला आणि बंड करायला हिंमत लागते, ताकद लागते, साहस लागतं. हे पळून गेले हे गद्दार होतो, गद्दार कितीही नाव बदलली तरी जे तिकडे थांबणार ते इथे माथ्यावर घेऊन फिरणार, आम्ही गद्दार आहोत. गद्दारी का केली, बाकी काही करू नका, नुसतं हात जोडा आणि विनम्रपणे त्याला विचारा की जो माणूस
उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी तुम्हाला ओळख दिली, काही हिंदू निकटचे आहेत ते एकदोनदा फुटून परत आले, तरी तुम्हाला विश्वास ठेवला, तुमच्यावर तिकीटं दिली. तुम्ही आता दानवे साहेब काय काय सांगत होतात, नगरसेवक असतील, स्टँडिंग कमिटी असेल, आमदार असतील, खासदार असतील, कधी महापौर होते, सगळं काही तुम्हाला दिलं. मग बरोबर त्याच माणसाच्या पाठीत खंजीर का खुपसलात? अजून काय द्यायचं होतं? काय कमी केलं का तुमच्याशी? तुम्हाला काही कमी दिलं का? बाकी काही करू नका, ना नम्रपणे हात जोडून विचारायला की आम्ही कमी काय केलं या ठाकरे परिवाराने, उद्धव ठाकरे तुम्हाला कमी काय दिलं? आलेलं आहे आणि ते कोसळणार म्हणजे कोसळणार, तुम्ही लिहून घ्या. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे, पण मूळ गोष्ट हीच आहे की हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा मी होतो तिथे, आणि शिवसेनेचे आपले 15 आमदार होते, त्याच्यात उदयसिंग राजपूत साहेब पण माझ्या सोबत बसलेले, शूरवीर आपले जे आमदार आहेत तिथे, जे विक्री केले नाही, जे मला पक्षी राहिले, जे शिवसैनिक म्हणून तुम्ही वागतात, हे सगळे आम्ही सोबत बसलेले राजपूत साहेब. आणि मग तिथे समोरच्या बाजूला तात्पुरतं सत्तेत बसलेले आपले गद्दार होते, तात्पुरतं सत्तेत बसले ना, शब्दाचा प्रयोग लिहून ठेवा तुम्ही, तात्पुरतं ही सत्ता आहे. अल्प यांचं हे सरकार आहे, चालणार नाही, टिकणार नाही, या देशात कायद्याचं राज्य आहे. पण जेव्हा ते समोर बसलेले तेव्हा आम्ही इथे अभिमानाने स्वाभिमानाने त्यांच्याकडे बघत होतो, कारण आम्ही काही चुकीचं केलं नाही, आम्ही स्वतःचं इमान विकलं आणि स्वतःला विकलं नव्हतं. आम्ही त्यांच्याकडे सतत टक लावून बघत होतो, बघतायत का आमच्याकडे, बघतायत का आमच्याकडे, आमचे चेहरे हसे होतं. तुम्ही बघितलं असेल प्रेसमध्ये पण आमचे फोटो जे आले, विधानभवनात जाताना कदाचित आम्ही मुठभर होतो, पण मुठभर मावळे होतो, आणि समोर जे बसलेले ते गद्दार होते तिथे, ते सतत नजरेला नजर मिळू शकत होते, खालती बघत होते, इकडे बघत होते, तिकडे बघत होते, पण नजरेला नजर मिळू शकत होते. चेहरे त्यांचे छोटे झाले होते, अजूनही तुम्ही बघा त्यांचे प्रेस कॉन्फरन्स बघा, त्यांचे फोटो बघा. आता मी बोलेन तर उद्या हसून हसून येतील किंवा मग कुठे राहतील, हा आमदार फुटतोय का, तो आमदार फुटतोय का, हा खासदार येतोय का, तो खासदार येतोय, कधी सुरू केलं असेल? तुम्ही विचार करा, ज्या मिनिटाला दिवाळी झाली त्या मिनिटाला उद्धव साहेबांचे दोन ऑपरेशन झाले, दोन शस्त्रक्रिया झाले. आपल्याला आठवत असेल तर दिवाळीनंतरचा काळ, मी जेव्हा एका जागतिक पर्यावरणाच्या कॉन्फरन्सला गेलेलो, परिषदेला गेलेलो, स्कॉटलंडला गेलेलो, आणि मी तिथे विचारलं त्यांना की उद्धव साहेब मी जाऊ की नको, कारण तुमच्यावर ऑपरेशन होतं. ते बोलले आधी ते जा, कारण तू स्वतःसाठी नाही, तू महाराष्ट्रासाठी चाललाय, राज्यासाठी चाललं, तू जायला पाहिजे. आणि नंतर त्याच आठवड्यात एक नाही दोन ऑपरेशन झाले, आणि त्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पहिल्यांदा जेव्हा आम्ही वर्षा पटेल सोडत होतो तेव्हा सांगितलं की ते पुढचे 2 महिने जास्ती हलू शकत नव्हते, बेडमधून हलू शकत नव्हते. अशी ती शस्त्रक्रिया, जे काही ऑपरेशन झालं त्यानंतर काम तर थांबू शकत नाही, राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख आहे, हे सगळे जे गद्दार होते आणि इतर आमदार देखील, मग आम्ही सर्व मंत्री असतो, कोणी नागरिक असतील, शासन प्रशासन म्हणजे IPS IAS अधिकारी असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, कमिशनर ऑफ पोलीस असतील, वेगळ्या वेगळ्या अनेक अनेक शहरांचे जिल्ह्यांचे सगळे लोक जे असतील, ते उद्धव साहेबांना व्हॉट्सअपवर मेसेज करायचे, ईमेल करायचे, आणि ते त्या बेडमधून देखील जास्ती हलत नसताना देखील ते त्यांना उत्तर द्यायचे, आणि पुढे जे काही त्यांची कामं त्यांच्याकडे यायची त्यांच्यावर कार्यवाही करायची. पुढे तुम्ही बघाल जे काही फोन करायचे त्यांना उत्तर, फुटपाथच्या काही रुंदीचा पाहिजे, म्हटला डिव्हायडर कसा पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी जर संभाजीनगरला आपल्याला जागतिक स्तरावर न्यायचं असेल, ऑरिक सिटी जर आपल्या बाजूला येत असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत असतील, तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर पुढे फरदापूरला अजंता 11 बाजूला गेल्या 2 महिन्यात आपण कलेक्टर साहेबांना विचारा, मी 5 की 6 बैठका घेतलेल्या आहेत, कारण संभाजीनगरचं जसं एअरपोर्ट आहे तसं इथून 160 किलोमीटर ते फरदापूर आहे, अजंता आहे, आणि त्याच्यासाठी मी खास वेगळं एअरपोर्ट मागणी करत होतो, आणि त्याच्या तयारीच्या बैठका आपण 5 की 6 घेतलेल्या, त्याचा प्रस्ताव देखील आपण पाठवत होतो. जेवढे आम्ही आपल्याला जेवढे उद्योग इथे आणता आले, आणण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण केला आपण, जेवढ्या विकास कामांचा प्रयत्न केला आपण पूर्ण केला, रस्ते असतील, उड्डाणपूल असतील, गार्डन असतील, पर्यटनाची विकास केंद्र असतील, कंट्रोल रूम असतील, इलेक्ट्रिक कार असतील, इलेक्ट्रिक बस असतील, प्रदूषण कमी करण्याच्या काही गोष्टी असतील, ह्या सर्व करण्याचा आपण प्रयत्न केला. मला हे पण माहिती आहे की आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी उद्धव साहेबांनी पाणी पुरवठा योजना पण पूर्ण करून दाखवलेली आहे, त्याला पण टेंडरमध्ये आपण मराठा गेलेलो आहोत.